मध्य प्रदेशात सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं पदकांच्या शतकाकडे कूच केली आहे एक्क्याण्णव पदकं पटकावून महाराष्ट्रानं पदक तालिकेतलं आपलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे आतापर्यंत महाराष्ट्रानं एकतीस सुवर्ण बत्तीस रौप्य आणि अठ्ठावीस कांस्य पदकं पटकावली आहेत पदकतालिकेत दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकासाठी मध्य प्रदेश आणि हरियाणात सुरस सुरू आहे जलतरण स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आज महाराष्ट्रानं तीन सुवर्णपदकांसह हो, चार पदकं पटकावली वेदांत माधवन अपेक्षा फर्नांडिस शुभंकर यांनी जलतरणाच्या विविध प्रकारात सुवर्णपदक पटकावली तर मुंबईच्या अर्जुनने कांस्य पदक पटकावलं तलवारबाजी स्पर्धेतल्या फॉईल प्रकारात औरंगाबादच्या तेजस पाटीलनं रौप्य पदक मिळवलं कबड्डीत मुलींनी यजमान मध्य प्रदेशचा अठ्ठेचाळीस सव्वीस असा दणदणीत पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला हरजित कौर मनीषा समृद्धी आणि प्रतीक्षा यांची कामगिरी लक्षवेधी ठरली महाराष्ट्राच्या मुलींची उपांत्य फेरीतली लढत हिमाचल प्रदेशशी होणार आहे टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या मधुरिमा सावंतने आपली आगेकूस कायम राखताना उपांत्यपूर्व फेरी गाठली भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या शुभमला रौप्य पदक मिळालं मल्लखांब स्पर्धेत महाराष्ट्र संघ रौप्य पदकाचा मानकरी ठरला